सुरेश दस साहब तुम्ही केवळ ठाकूर साहेब सगळ्यांना सभापती महोदय माननीय मंत्री महोदय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांनी हा जो इथे निर्णय घेतलेला सॉरी लावून घेऊन बोलतो या ठिकाणी निर्णय घेतलाय आज घोषित केलाय त्याच्याबद्दल मी त्यांचं आणि सरकारचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. एका वाक्यातच करा, एकाच वाक्यात बोलतो. ते बोलत असताना शिक्षकांचे प्रतिनिधी आणि आमचे नेते काळे साहेब यांनी जो उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाजन साहेब हे 5 वर्षाचे आहे का, हे अभिनंदन आहे का? सभापती महोदय सांगतो ना, 80 सालापासूनची लढाई आहे. ठीक आहे, 80 सालापासून मग तो भाजपच सरकार होत का? बोला नव्हतं, मग तेच बोलतो मी. तुम्ही अभिनंदनाच होत सतत ऐका. याच्यामध्ये पक्षीय हे ते फरक न करता विलासराव देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री 1999 ला आम्ही पाहिले. लातूरचा पॅटर्न जे लातूर बीड आणि उस्मानाबादचं दिलीपराव देशमुख साहेबांच्या नंतर मी प्रतिनिधित्व करतोय त्या लातूरमध्ये लातूर पॅटर्न फार चांगल्या पद्धतीने विकसित झाला. देशामध्ये 6 मुलं पीजीची जर पास झाली तर त्याच्यासाठी 4 लातूरचे असतात. गोपाळराव सोले पाटील जरी तिथले भाजपाचे असले तरी विलासराव देशमुख साहेबांनी कधी म्हणलं नाही. तुमच्या दस साहेब माहितीसाठी सांगतो, फलटण तालुक्यातली सतत बरीच मुलं तुमच्या गोपाळराव पाटलांच्याकडे, तेव्हा उगाच राजकारण विस्कारण काय करू नका, आपलं अभिनंदन मांडा. मी याच्यामध्ये एका दुसऱ्या जे बोलण्यात आलं सभापती महोदय त्याला माझं ऑब्जेक्शन आहे. इकडे तिकडे न करता सर्वच पक्षाच्या लोकांनी आमच्यावरती अन्याय केला होता. सगळ्या पक्षाच्या सरकार आलेले, आमचं तर पक्षाचं सरकार कमी वेळेस आलेले. तुमच्याच पक्षाचं सरकार असताना सुद्धा ह्याचा सगळा परिणाम मराठवाड्यावरती होत होता. उत्तर महाराष्ट्र, कोकण, कोकणातले तर लोक कमी येतात परंतु आजही मराठवाड्यामध्ये 26 पुढे कॉलेज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत सभापती महोदय, आणि 11च्या वरती मेडिकल कॉलेजेस विदर्भात आहे आणि उत्तर आहे. अभिनंदन आहे का मला कळून द्या ना, हे काय सभापती महोदय माझा प्रश्न मांडतो. मी ह्याच्यामध्ये खूप वेळा मांडलेलं आहे, परत एकदा मांडायची गरज आहे का? प्रश्न तुम्ही जर बोलायचंच नसेल बोलायचं काय, तुम्ही म्हणाला अभिनंदन बोलायचंय, मग हे अभिनंदन आहे का? एवढं अभिनंदन का करतोय मी, मुद्दा सांगतो मी फक्त, तेवढाच सांगा ना. सर्व पक्षीय लोकांनी याच्यामध्ये सहकार्य केलंय. सगळ्यांचं म्हणणं होतं मराठवाड्याच्या पैकी तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजपा असेल, शिवसेना असेल, सर्व पक्षाच्या लोकांचे, अजून कोण राहिलं, हा सगळं पक्षीय, हा शिवसंग्राम यांचा, त्यांचं मी म्हणणं होत. सर्वांनी आंदोलनं केली, अंबाजोगाई लातूर असेल, बीड असेल, आणि अनेक लोक याच्यामध्ये त्रस्त होते सभापती महोदय. आमच्या इथले सगळे कॉलेज सुद्धा उघडे पडले होते, ऍडमिशन नगर जिल्ह्यात घ्यायचं, क्लास लातूरला लावायचा, ज्याच्यामुळं तुम्ही वडील एका जागेवर करा, अभिनंदन करा. पुढच्या अधिवेशनात तुम्ही याच्यावर चर्चा उपस्थित करा आणि तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला. नाव देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी सांगितलं ना, आवश्यक वाटलं तर मी ते काढून ऑब्जेक्शन घेतो. आणि जो निर्णय हा झालाय त्याच्यामध्ये माननीय अमित देशमुख साहेब राज्याचे आरोग्यमंत्री, आणि ही पहिल्यांदा वेळ आली साहेब की उच्च शिक्षण मंत्री बी आमचाच, मेडिकल एज्युकेशनचा, आणि आरोग्यमंत्री आमचाच. तुमचा म्हणजे आमचे नाहीत का ते? हा म्हणजे मराठवाड्याचा पहिल्यांदा संधी मिळाली. त्याच्यामुळं या दोघांनी मिळून आणि सगळ्या पक्षीय लोकांनी जे निर्णय घेतला त्याच्याबद्दल आभार मानतो. आणि जो 70-30च्या बाबतीत आमची जी कुचंबना होत होती मराठवाड्याची, पुढे विद्यार्थ्याची तर पुढे जात, याला निर्णय दिला त्याबद्दल सरकारचा आभार. चला मी सदनाचे कामकाज आता 2:30 स्थगित करत आहेत, पूरक मागण्यांची चर्चा सुरू होईल. अडीच अडीच